मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याची धामधूम सुरू झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चिनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे, मात्र छुप्या पद्धतीने हा चिनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणाऱ्या या चिनी मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. पण गेले 17-18 वर्ष सातत्याने आम्ही जीवरक्षा, प्राणदया, प्राणी अधिकार या क्षेत्रात काम करत असतो. उद्या मकर संक्रांती चालू होणार आहे आणि या मकर संक्रांतीच्या या काळामध्ये अनेक पशु आणि पक्षी पर्टिक्युलरली या चायनीज मांजाला बळी पडतात. या मांजामुळे त्यांची मान कापली जाते, पंख कापले जातात, पाय कापले जातात, यात घुबड येतात, काही वेळा पोपट येतात, काही वेळा निळा पक्षी, कावळे, चिमण्या सगळ्यांनाच याच्यापासून धोका होतो. आणि हा धोका केवळ पक्ष्यांनाच होतो आणि प्राण्यांनाच होतो असं नाही, पण मानवी जीवाला देखील तो धोका आहे. आणि आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये देखील 2 वर्षापूर्वी 2 मृत्यू केवळ या मांजामुळे झाले होते. मिसेस मुजुमदार या सकाळमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्तीला आपला जीव गमवावा लागला होता या मांजामुळे. आणि म्हणूनच आमचं हे अभियान आज चालू आहे. या अभियानाच्या मार्फत आम्ही लोकांना जागृत करतोय की हा चायनीज मांजा वापरू नका, कारण जे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल आहे त्या नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने 2017 साली हा कायदा पास केला आहे की हा मांजा कायद्यानं विकणं गुन्हा आहे, साठवणं गुन्हा आहे, वापरणं गुन्हा आहे. आणि त्याबद्दल जर आपण हा गुन्हा केला तर आपल्याला 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो आणि 1 वर्षाची कैद होऊ शकते अशी या कायद्यात नमूद केलेलं आहे.